संख्यावाढीचं एक उदाहरण पाहिलं. मग मी तुम्हाला हे पण सांगितलं की फक्त वाढ झाल्यावरच आपल्याला ह्या सूत्राचा उपयोग नाहीये, तर घट झाल्यावर सुद्धा या सूत्राचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवू शकतो. त्यासाठी आपण एक वाहनाचं उदाहरण बघू. बघा, रेहानाने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतले. घसाऱ्याचा दर 10/20 असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल? म्हणजे 60,000 रुपयाच्या किमतीची स्कूटर 2 वर्षानंतर त्याची किंमत कमी होणार आहे, पण किती तिचा दर दिलेला आहे? 20%. 10/20 म्हणजे 20%. मग याच्यात बघा, मूळ किंमत जी आहे ती याला आपण पी म्हणणार आहे, 60,000. आर म्हणजे दर 20% आहे. 2 वर्षानंतर म्हणजे यांची किंमत 2, आणि 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल म्हणजे तिला आपण NA म्हणू. आता इथे एक लक्षात घ्या, घसाऱ्याचा दर किंवा घट असेल तर तुम्हाला ही जी किंमत आहे, हा जो दर आहे, हा ऋण घ्यायचा आहे, म्हणजे याची किंमत ऋण टाकायची. वाढ असेल तर तीच राहू द्यायची, आणि घट असेल तर ऋण घ्यायची. सूत्र तेच आहे. बघा, ए बरोबर पी कंसात 1/r100 सूत्र तेच आहे, फक्त आता किंमत नीट टाकायची आहे. पी ची किंमत 60,000 कंस 1/r ची किंमत ऋण 20, लक्षात घ्या मी इथे ऋण 20 किंमत टाकते, /100 कंसाचा एनवाघात. एनवाघातच्या ठिकाणी तुमची दुसरी 2 किंमत टाकते, 60,000. इथे तुम्ही नेहमीप्रमाणे छेद समान करताय. बघा, 100 × 100. आता इथे अधिक आणि ऋण याच्यात आपण अधिक न करता आपण नेहमी ऋण किंमत घेत असतो, म्हणून ऋण 20/100 × 100. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की इथे बेरीज न करता तुम्हाला वजाबाकी करायची आहे. बघा, 60,000 100 मधून 20 गेले, किती उत्तर? 80/100 × 60,000. 60,000 × 80/100 × 80/100. बघा, 100 चा भागाकार 0 असल्यामुळे सोपा होतो. बघा, आणि आपल्याला गुणाकारही सोपे जातात 0 चे. 60 × 80 × 80 आपल्याला सहज करता येतात, 8 × 64 आणि त्याच्यावर हे 2 0. आता फक्त 6 ने गुणून, 6 × 24 = 4, त्याच्याला 2, 6 × 6 = 36, 37 × 38 आणि हे 2 0. म्हणजे 38,400 रुपये ही त्या स्कूटरची किंमत झाली 2 वर्षानंतर. म्हणजे 60,000 किमतीची स्कूटर ची किंमत 2 वर्षांनी विकल्यावर आपल्याला ती किंमत 38,400 म्हणजे 20% घटून इतकी किंमत आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे बघा, या पद्धतीने तुम्ही चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग करून व्यवहारातले उदाहरणं सोडवू शकता.